सांगलीच्या कृष्णा नदी पात्राची पाणी पातळी खालावली आहे. पाणी पातळी खालावल्यानं सरकारी घाटावर कृष्णा नदीचा घाट उघडा पडला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात सांगलीकर जनतेवर पाणी टंचाईचं संकट येण्याची शक्यता आहे. काही दिवस पुरेल इतका पाणीसाठा कृष्णा नदीच्या पात्रात सध्या शिल्लक राहिल्यानं जिल्हा प्रशासनानं कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. कोयनेतून पाणी सोडलं नाही तर सांगलीकर जनतेवर ऐन निवडणुकीच्या काळात पाणी टंचाई ओढावू शकते, त्यामुळे याची पाटबंधारे विभागाने दखल घ्यावी अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मुजावर यांनी केली आहे. आता जर बघितलं नदीची अवस्था अशी आहे की काही दिवस पुरेल एवढंच पाणी शिल्लक आहे आणि प्रशासनानं पाटबंधारे विभागानं कोयना धरणाशी संपर्क करून इथं पाणी सोडण्याचा प्रयत्न करावा व होणारी हानी आणि पाणी टंचाई सांगलीकरांना होणारे पाणी टंचाई दूर करावी ही आमची नम्र विनंती आहे. कालांतर म्हटलं की आता जो सध्या पाणी आहे तो यात दूषित पाणी आहे आणि यातनं वास भरपूर येत आहे घाण तरी, आणि कोयना धरणातलं जे पाणी आलं तर थोडं शुद्ध पाणी मिळेल सांगलीकरांना आणि होणारी रोगराई टळेल व माणसाचा होणारा जो पाणी टंचाई हे पण होईल. आता कडक उन्हाळा चालू असल्यामुळे पाणी टंचाईचे भरपूर प्रश्न निर्माण होणार आहेत, तरी प्रशासनाने व पाटबंधारे विभागाने त्वरित यावर लक्ष द्यावं व पूर्ण सांगलीकरांना पाणी टंचाईपासून वाचवावं, हीच आमची नम्र विनंती आहे.